संतप्त ग्रामस्थांनी कचेरीवर धडक दिली आहे घाटंजी तालुक्यातील नुकते येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे भरिसभर ग्रामसेवक द्वेषातून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहे या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवार दिनांक चार मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद परिषदेत पाण्याचे रिकामे हंडे घेत धडक दिली यावेळी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले घाटंजी तालुक्यातील दिल, चोरामा ग्रामपंचायतीत महेश पंचलवार ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत यात नुकती गट ग्रामपंचायत असून अस या ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आहे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून ग्रामसेवकाने वंचित ठेवले या संदर्भात वारंवार विचारणा केली असता परंतु कुठलीही उपाययोजना केलीच नाही दरम्यान तहसीलदारांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते ग्रामसेवकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षितपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलीच नाही भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पायपीट करून पाणी आणावे लागत आहे अशात दिनांक दोन मे रोजी ग्रामस्थांनी पंचायत समितीत धडक दिली यावेळी गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी संगमत करून ग्रामस्थांना अश्लील भाषेत शिविगाड केली त्याचप्रमाणे ग्रामस्थांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवार दिनांक चार मे रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेत पाण्याची रिकामे हिंडी घेऊन धडक दिली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले हा मोर्चा जिल्हा परिषदेकडे होता शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ग्रामस्थांना निवेदन दिले आणि त्वरित पाणी पुरवठा पूर्ण नियोजित करावा हे पुरस्पर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी निवेदनातून केली